गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर बघत होतो त्याची जस्ट परत आज रिवाईज करूया आज आपला हा टॉपिक संपतो आहे मी लास्ट लेक्चरला ह्या टॉप टॉपिकचा इंट्रोडक्शन दिला होता न्यूट्रिशन इज द सम ऑफ द प्रोसेस विच इज अँड ऑर्गॅनिझम कन्झ्युम्स अँड युटिलाइज फूड सबस्टन्सेस डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्याने छान अशी न्यूट्रिशनची डेफिनेशन केलेली आहे ह्युमन न्यूट्रिशनची हां न्यूट्रिशन ॲज द इंटेक ऑफ फूड कन्सिडर इन रिलेशन टू द बॉडीज डायटरी नीड ज्या आपल्या बॉ बॉडीच्या डायटरी नीड्स आहेत त्या तिथं नीड्स सगळ्या कम्प्लीट केल्या जातात पुरवले जातात द डायटरी नीड्स ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग इन्क्लूड्स कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स वॉटर अँड फायबर इन ॲडिक्युट अमाऊंट मित्रांनो आपल्याला आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी आपल्या बॉडीमधले वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या मॅटाबोलिझम रन होण्यासाठी आपल्याला डाईटची गरज असते न्यूट्रिशनची गरज असते आणि ह्या न्यूट्रिशनमध्ये हे सगळे घटक खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे कार्बोहायड्रेट्स इम्पॉर्टंट आहेत प्रोटीन्स इम्पॉर्टंट आहेत काही इलिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत फायबर्स इम्पॉर्टंट आहेत काही विटॅमिन्स इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येकाचा रोल हा ठरलेला आहे म्हणजे तुमच्यामध्ये लक्षात ठेवायचा दृष्टी म्हणजे पाहण्यासाठी विटॅमिन ए इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे आपल्याला स्किनसाठी विटॅमिन डी इम्पॉर्टंट आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट हे आपल्यासाठी काय आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात का आणि ती जी रिक्वायरमेंट आहे ही रिक्वायरमेंट आपल्याला आपल्या डाईटमधून आपल्या जेवणामधून आपण जी फळं खातो जे फ्रूट्स खातो जो काही डायट घेतो त्याच्यामधून फुलफिल होत असते बरोबर आहे आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे खाण्याचं काम त्याचं डायजेशनचं काम बरोबर आहे <coughs> ॲब्सॉप्शनचं काम ॲस्युलेशनचं काम इजेशन नको पदार्थ बाहेर टाकण्याचं काम हे काम अगदी प्रामाणिकपणे आपली डायजेस्टिव सिस्टीम करत असते ठीक आहे मग ह्या डायजेस्ट सिस्टीममध्ये आपण बघितलं ॲलिमेंटरी कॅनल आहे बरोबर आहे ओरल कॅविटीमध्ये टंग आहे टीत आहे वेगवेगळे पार्ट्स आहेत ठीक आहे मग आपण दाताचे पार्ट दाता पार बघितले एकूण चार प्रकारचे दात आहेत हां पहिल्यांदा आहेत ते इन्सायझर आहेत कॅनाइन आहेत प्री मॉलर आहेत मोलर आहेत टोटल टीत आपल्यामध्ये थर्टी टू आहेत हे पण आपण बघितलं होतं पुन्हा ॲलिमेटिकॅनामध्ये फॅरेंग्ज आहे बरोबर आहे पुन्हा इसोफॅग्स आहे स्टमक आहे स्टमकचा पण आपण शेप पाहिला होता बरोबर पुन्हा स्मॉल टेस्ट आहे नाही लज टेस्ट आहे नाही लास्ट अॅनस आहे तर डायजेस्टिव सिस ग्लँड पुन्हा आपल्या ॲलिमेटिकॅनामध्ये काही डायजेस्टिव ग्लँड आहेत त्यात सरायव्हरी ग्लँड आहेत लिवर आहे सगळ्यात महत्त्वाचं लिवर आहे असं का की त्याची त्याचं जे वेट आहे ते वन पॉईंट टू टू पॉईंट फाईव्ह किलोग्रॅम आहे नेक्स्ट पँक्रियाज आहे पुन्हा फिजियोलॉजी ऑफ डायजेशन हाही पार्ट आपण बघितला होता तोही त्याच्यामध्ये येतो आहे त्याच्यामधला फोर्टीन पॉईंट सिक्स हाच पार्ट फक्त आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा आहे सिटीसाठी न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे रिगार्डिंग डाईट रिगार्डिंग डायजेस्ट सिस्टीम वेगवेगळ्या डिसऑर्डर आहेत आपल्यामध्ये बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास आहे बऱ्या जणांना डायजेशन प्रॉपरली होत नाही बरोबर आहे बऱ्या जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्याला आम्ही म्हणतो बद्धकोष्ठता टॉयलेटला दोन दोन तीन तीन वेळा लागतं म्हणजे भरपूर ज्या डिसऑर्डर्स आहेत जॉईंटी हाईक डिसऑर्डर आहे ओमिटिंग डिसऑर्डर आहे इंडायजेशन ही डिसऑर्डर आहे त्या डिसऑर्डर आपल्याला पाहायच्या होत्या आपण त्या पाहिल्यासुद्धा होत्या न्यूट्रिशनल रिलेटेड डिसऑर्डर्स कॅन बी कॅटेगरायज बेस्ड ऑन द फूड दॅट अँड इंडिव्हिज्युअल कन्झ्युम अँड कंडिशन्स दॅट डेव्हलप डू टू माल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गन्स ऑर ग्लँड असो विथ डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याच्यामधली पहिली जी डिसऑर्डर आहे ही पेम पेम म्हणजे काय रे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर ते प्रोटीन आहे ठीक आहे आणि हे प्रोटीन आपल्या डायटमध्ये येणं खूप गरजेचं आहे जर का प्रोटीनचं मालन्यूट्रिशन झालं तर जे डिसऑर्डर होतात त्याला काय काय म्हटलेलं आहे ई एम प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशन इट कॅन बी असोसिएटेड विथ इन ऑफ विटॅमिन अँड मिनरल्स इन डाएट पेम कॅन कॉज डिसीज लाईक वॉशिओ वर्कर अँड मरॅसमस तर त्याच्यामुळे दोन डिसीज होतात एक म्हणजे वॉशिओ ऑर्कर आणि दुसरं आहे मरॅसमस हे दोन डिसऑर्डर हे पेम पेमिर म्हणजे जर प्रोटीनची डिफिशिन्सी कमी पडली तर वॉशिवर्कर आणि मर्यासमस हे दोन्ही डिसीज मुलांच्यामध्ये होतात हे आपण पाहिलं होतं त्यातला पहिला जो आहे तो आहे वॉशिओर्कर दिस प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर इज फाऊंड जनरल इन चिल्ड्रन बिटवीन वन टू थ्री इयर्स ऑफ एज मी परत सांगतो आहे जे मूल एक ते तीन वर्षाचा आहे तीन वर्षाच्या वरील मुलाला ही डिसऑर्डर होत नाही एक ते तीन म्हणजे इयर वन टू इयर थ्री बरोबर आहे बिटवीन वन टू थ्री इयर्स ऑफ एज चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम वॉश ऑर आर अंडर वेट त्याचं जे वेट असतं त्या बाळाचं ते, ते खूप कमी असतं अँड शो स्टंटेड ग्रोथ त्या बाळाची वाढ झालेली नसते स्टंटेड ग्रोथ पुअर ब्रेन डेव्हलपमेंट आता ह्या बाळाचा जितका ब्रेनचा विकास व्हायला पाहिजे होता तितका होत नाही आहे दॅट इज पुअर ब्रेन डेव्हलपमेंट त्यामुळं हे बाळ हे थोडंसं मतिमंद किंवा थोडंसं स्लगिश थोडंसं आळशी किंवा जो रिस्पॉन्स आहे तो कमी देत असतं कारण का त्याच्या ब्रेनचा जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती झालेली नसते लॉस ऑफ ॲपेटॅट त्याला भूकही लागत नाही किंवा ती कमी लागते ॲनिमिया ॲनिमिया ही एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे ॲनिमिया म्हणजे रक्त कमी असणं रक्तामधल्या आरबीसी कमी असणं रक्तामधलं लोह कमी असणं म्हणजे एच बी कमी असणं अशा प्रकारच्या सिविअर कंडिशन्स म्हणजेच ॲनिमिया त्याच्यामध्ये पाहायला भेटतात हां बेली हे बाळ ओळखण्यासाठी एक विशिष्ट म्हणजे ज्यावेळी डॉक्टर एखाद्या त्या बाळाला बघतात तर ते पहिल्यांदा बघतात की त्याची वाढ कमी झालेली आहे वयाच्या मनानं हां एक नंबर दोन त्याचं पोट सुटलेलं आहे म्हणजे त्याची जी पोटाची जी बेली आहे हां ही बाहेर आलेली आहे प्रोट्रुडिंग म्हणजे बाहेर येणं म्हणजे हात पाय सगळे नाजूक डोळे थोडेसे बाहेर आलेले बरोबर आहे हातापायानं सूज आणि पोट बाहेर येणं म्हणजेच त्या बाळाला आणि त्याच्या वय त्याचं तीन वर्षाच्या आत असणं म्हणजेच इथं कन्फर्म होतं की त्या बाळाला वॉशरकर हा डिसीज झालेला आहे ओके सो प्रोटिंग बेली सिलेंडर लेग्स त्याचे जे पाय आहेत ते काय असतात भारीक का असतात बल्जिंग आयज डोळे भारलेले असतात इडिमा ऑफ लोअर लेग अँड फेस चेहऱ्यावरती आणि खालच्या पायांच्यावरती इडिमा म्हणजे सूज आलेली असते चेंज इन स्किन अँड हेअर कलर त्याचे जे स्किन आहे ओके आणि जो हेअर कलर आहे हा काय होतो चेंज होतो हे डॉक्टरांना दिसतं तुम्हालाही दिसू शकतं याचा अर्थ तुमच्या घरामध्ये जर एखादं लहान बाळ असेल तर त्याला प्रोटीन व्यवस्थित मिळतात का ॲड्युक्युट अमाऊंटमध्ये हे आपण बघितलं पाहिजे त्याला विटॅमिन्स मिळतात का बरोबर आहे त्याला आईचं दूध पेशंट पुरतं आहे का ह्या त्याला पाण्याची गरज आहे का ह्या सगळ्यांची गरज आहे आणि हा डिसीजसुद्धा आपल्या इंडियामध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळतो आहे वॉश यॉरकर डिसीज म्हणजे आईचंही लक्ष पाहिजे आणि फॅमिलीमध्ये सुद्धा तितकंच लक्ष पाहिजे जी दुसरी डिसऑर्डर आहे ती आहे मरॅसमस आता मर्यासमस ही पेम रिलेटेड आहे म्हणजे प्रोटीन एनर्जी मालन्युट्रिशनमध्ये जाते इट इज फाऊंड इन इनपट्स अंडर वन इयर ऑफ एज हे थोडंसं लक्षात ठेवा एक वर्षाच्या आतील मुलाच्यामध्ये प्रोटीन कमी पडल्यामुळं मरॅसमस हा डिसीज होतो इन धीज डिसीज Is with lower total food value. प्रोटीन डायटरी इज कपल्ड विथ लोअर टोटल फूड कॅलरी व्हॅल्यू याचा अर्थ हे लक्षात घ्या की बाळानं प्रोटीन खाणं किंवा त्याला प्रोटीन कमी पडतात याचा अर्थ त्या आईच्या दुधामध्ये सुद्धा प्रोटीनची व्हॅल्यू कमी असणं याचा अर्थ सुद्धा हाय कॅलरी फॅट डाईट घेणं गरजेचं आहे जर आईनं जर खाले नाहीत प्रोटीन किंवा डाळी किंवा दूध तर ते बाळामध्ये कसं येईल याचा अर्थ आईचं पण तितकंच का महत्वाचं म्हणजे सुद्धा न्यूट्रिशनल डायट खाणं तो कन्झ्युम करणं गरजेचं आहे जर ते आईनं घेतलं तर आईच्या दुधामधून ते त्या बाळाला त्या इन्फंटला मिळेल आणि एक वर्षाच्या आतील बाळामध्ये मऱ्यासमच ह्या प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन डिफिसीजची डिसऑर्डरची शक्यता नाकारता येत नाही आहे सो इन दिस डिसीज प्रोटीन डाएट डिफिशियन्सीज कपल विथ लोअर टोटल फूड कॅलरफिक व्हॅल्यू सो इन एडिक्विथ डायट इम्पेयर्स द फिजिकल ग्रोथ जर हे प्रोटीन कमी पडलं तर त्या बाळाची फिजिकल ग्रोथ हां त्याची मेंटल डेव्हलपमेंट जास्त होणार नाही आहे सबक्युटेनियस फॅट डिसॲपियर बाळाच्या स्किनखाली जे काय फॅट आहे ते सुद्धा काय होईल कमी तयार होईल किंवा ते डिसॲपेअर होईल रिव्स बिकम प्रॉमिनंट लक्षात ठेवा हे जे फॅट आहे स्किनच्या खालचं ते नाहीसं झाल्यामुळं त्याची हाडं बरगड्या हे प्रॉमिनंट दिसतील हातपाय हातापायांची हाडं अगदी व्यवस्थित आपल्याला स्किनच्या आतून दिसतील स्किन बिकम ड्राय ह्या बाळाची स्किन ही ड्राय असते स्केली असते रिंकल सुरकुत्या पडलेले असते त्या बाळाचं वेट हे पूर्णपणे कमी आलेलं असतं डायजेशन ॲब्सॉप्शन ऑफ फूड स्टॉप ड्यू टू अॅट्रॉफी ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड ह्या बाळामध्ये डायजेस्ट सिस्टीममध्ये जे डायजेशन आहे जे ॲब्सॉप्शन आहे खूप कमी होतं कारण का त्या बाळामध्ये डायजेस्टिव ग्लँड आहेत त्यांचं फंक्शन स्टार्ट झालेलं नसतं अशा झालं सो देर इज नो इडिमा पण ह्याच्यामध्ये इडिमा पाहायला मिळत नाही म्हणजे सूज ही नसते जशी इडिमा ही वॉशिवर्करमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती बरोबर आहे सो मेजर कॉज ऑफ दिस डिसऑर्डर्स अनएव्हेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स ऑफ फूड पॉवर्टी म्हणजे गरीब किंवा ज्या घरांमध्ये व्यवस्थित खायला मिळत नाही किंवा जे गरीब असतात किंवा जे भिकारी लोकं असतात त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम किंवा आदिवासी लोकं काय असतील त्यांच्यामध्ये हे सिम्पटम्स पाहायला मिळतात लक्षात की आता दोन हे ह्या डिसऑर्डर्स लहान मुलांच्यामध्ये होतात की खूप इम्पॉर्टंट आहे तिसरे आहे इनडायजेशन काही काही जण गरजेपेक्षा जास्त खातात ओव्हरईटिंग लोड करतात काही पाहुण्यांच्या घरी घेतात आग्रह होतो सो so, ओव्हर इटिंग इनॅड्युकेट एन्झाईम सिक्रेशन स्पायसी फूड तेलकट आहे ॲनॅक्झाटी कॅन कॉज द डिस्कम्फर्ट हां वेरियस सिम इट कॅन बी इन पोट गच्च होते तरी पण तो खात असतो आहे सो इमप्रॉपरली डायजेस्टेड डायजेस्टेड फूड ऑर फूड पॉयझनिंग अल्सो कॅन कॉज इन काही काही शिळणं खाल्ल्यामुळे सुद्धा इनडायजेशनचा त्रास होऊ शकतो सो लॉस ऑफ ॲपेटाईट ॲसिडिटी होते बर्न ज होते छातीमध्ये ढेकऱ्या लागतात ठीक आहे किंवा उसक्या येणं हा प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आहे सो so, अवॉइडिंग इटिंग लार्ज मील त्यामुळे लक्षात ठेव खात असताना थोडं कमी खावा म्हणजे एक म्हण आहे की दोन घास कमी खावेत पण दोन घास जास्त होता कामा नाही आहे ठीक आहे लाईंग डाऊन आफ्टर मिल थोडंसं खाल्यावरती थोडं शतपावली करणं चांगलं आहे स्पायसी ऑयली जंक फूड खाऊ नका आफ्टर ईटिंग स्मोकिंग करू नका ठीक आहे अल्कोहोल कन्झ्युम करू नका तर ह्या बारीक सारी गोष्टी आहेत तर हे बघितलं आपण नंतर आपण बघितला कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनमध्ये टॉयलेटला साफ होत नाही आहे दोन दोन तीन तीन दिवस टेन्स असेल हायपर टेन्शन असेल किंवा वेगवेगळे फायबरयुक्त डाएट न खाणं हे त्याची कारणं आहेत डायरिया तुम्हाला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी वाढते फूड पॉयझनिंगमुळं किंवा डिहायड्रेशनमुळं हा प्रकार पाहायला मिळतो जॉन्डिस पण आपण बघितला होता हुं? की ज्याच्यामध्ये <coughs> एलोईश म्हणजे डोए किंवा स्किन ही येलोइश होते त्याच्यामध्ये बिलोरोबिन बिलुरोडिनचं प्रमाण वाढतं लिव्हरमधून आणि जॉईंडस होतो ओमिटिंग हाही प्रकार आपण माहिती आहे की इन दिस कंडिशन द स्टमक कंटेंट आर थ्रोन आउट ऑफ द माउथ ड्यू टू रिव्हर्स पेरेसेटिक मूवमेंट रिव्हर्स पॅरेटिक मुवमेंट झाल्यामुळं स्टमकमध्ये जे काय आहे ते बाहेर फेकलं जातं हे आपण बघितले नॉन व्हायटल ओमिटिंग सेंटर्स ऑफ मेडुला हे ओमिटिंगचं से सेंटर आपल्या ब्रेनमधून मिळवलं आहे आणि तिथून हे सेंटरमधून ओमिटिंगचा से रिप्लेस जाऊन ओमिटिंग म्हणजे उलटी ही होत असते ठीक आहे